नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या फेवरमध्ये एखादी ऑर्डर झाली आहे कोर्टाने एखादा आदेश तुमच्या फेवरमध्ये दिला आहे त्याची अंमलबजावणी करायला जेव्हा तुम्ही ॲक्च्युली साईटवर जाता ॲक्च्युली जमिनीवर जाता तेव्हा प्रतिवादी तुमच्या विरोधात दादागिरी करतो आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण करतो अशावेळी तुमच्याकडे एक छान उपाय आहे तो म्हणजे सेक्शन एकशे एक्कावन्नच्या अंतर्गत तुम्ही कोर्टाकडून पोलीस प्रोटेक्शन घेऊ शकता कशासाठी कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊ शकता त्या संदर्भाने हा व्हिडिओ आहे आपण या व्हिडिओमध्ये काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे हे आपण बघूया तर बरेचदा असं होतं की कोर्टात तुम्ही एखादा दावा दाखल केला आहे त्या दाव्यामध्ये तुम्ही इंटरिम रिलीफ मागितला आहे आणि इंटरिम रिलीफ तुमच्या फेवरमध्ये मिळाला आहे तुर्ता तुर्ता म्हणायचा जो अर्ज आहे तो मंजूर झाला आहे म्हणजेच तुमच्या बाजूनी कोर्टाचा एक निकाल आला आहे आता या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा तुम्ही साईटवर जाता जमिनीवर जाता तेव्हा प्रतिवादी दादागिरी करतो आहे आणि कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात अडथळा निर्माण करतो अशावेळी बरीच लोक अज्ञानामुळे भांडण करतात आणि दुसरी परत क्रिमिनल केस त्यांच्या विरोधात बनते अजिबात भांडण करू नका तुमच्याकडे जर कोर्टाचे आदेश आहेत कोर्टाचा जर तुमच्या बाजूने निकाल आहे त्याची अंमलबजावणी करण्यात हा जर प्रतिवादी अडथळा निर्माण करत असेल तर अजिबात भांडण करायचं नाही तुम्ही त्याच कोर्टामध्ये जाऊन सेक्शन एकशे एकावन्नच्या अंतर्गत अर्ज दाखल करू शकता आणि पोलिस प्रोटेक्शन मागू शकता आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की पोलीस प्रोटेक्शन खरंच मिळतं का आणि इंटरिम अर्ज असेल तर अशा अर्जाच्या अंमलबजावणीसाठी मिळतं का तर हो मिळतं बरं याच्यासाठी काही जजमेंट आहे का हो जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टाच्या माननीय जस्टिस श्री संदीप मारने यांचं रिसेंट जजमेंट आहे काय जजमेंट आहे कुठल्या केसमध्ये आहे तर ही केस अशी होती की वादीनी त्याच्या सात एकर जमिनीच्या बाबतीत एक दावा दाखल केला होता दाव्यामध्ये वादीनी म्हटलं की ही सात एकर जमीन माझी आहे आणि या जमिनीवर माझा ताबा आहे प्रतिवादीने तिथे आर्ग्युमेंट केला की नाही नाही या जमिनीवर वादीचा ताबा नाही तर माझा ताबा आहे आणि त्या जमिनीवर माझं एक छोटंसं घर आहे एक छोटंसं तिथे शेड आहे आणि माझा जो काही नोकर आहे त्या जमिनीत काम करणारा तो तिथे राहतो प्रतिवादीनी आपलं आर्ग्युमेंट केलं दोघांचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर कोर्टाने असं म्हटलं की या दाव्याचा निकाल फायनल निकाल आपण नंतर जेव्हा केव्हा लावू तेव्हा लावू पण पर तोपर्यंत आत्ता तुर्ता तुर्तं इंटरिम रिलीफ जे आहे ते वादीच्या फेवरमध्ये देतो आहे वादीचा जो काही ताबा आहे त्याला प्रतिवादींनी हिल्ला हरकत करू नये काही गडबड करू नये तिथे प्रतिवादींनी जाऊ नये म्हणून कोर्टाने प्रतिवादीच्या विरोधात मनाई हुकूम दिलं आणि प्रतिवादीला डिस्प्युटेड लँडमध्ये म्हणजेच सूट प्रॉपर्टीमध्ये जाण्यापासून मनाई केली होती प्रतिवादींनी या ऑर्डरच्या विरोधात डिस्ट्रिक कोर्टमध्ये अपील केली होती ही अशी केस होती आणि या दरम्यान वादी जेव्हा त्या सात एकर जमीनमध्ये नांगरण्यासाठी जे सी बी आणि इतर गोष्टी घेऊन त्या जमिनीत दाखल होतो तेव्हा प्रतिवादी येतो दादागिरी करतो आणि भांडण करतो तिथे त्यांची इतकी भांडणं होतात की दोघेही एक दुसऱ्याच्या विरोधात केस दाखल करतात त्याच्यानंतर वादी माननीय बॉम्बे हायकोर्टासमोर रिट पिटिशन टाकतो आणि म्हणतो की संबंधित सूट प्रॉपर्टीमध्ये माझा ताबा मान्य करून खालच्या कोर्टाने ट्रायल कोर्टाने प्रतिवादीविरोधात प्रतिवादीच्या विरोधात मनाई हुकूम दिलेला आहे तरीसुद्धा प्रतिवादी, प्रतिवादी मला त्या जमिनी जाऊन नांगरताना अडथळा निर्माण करतो त्याच्यामुळे खालच्या कोर्टाच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं अशा पद्धतीची प्रेर घेऊन माननीय बॉम्बे हायकोर्टासमोर हा वादी जातो तेव्हा प्रतिवादीला तिथे बोलण्यात येतं प्रतिवादी परत तीच आपली जुनी स्टोरी सांगतो की माझी तिथे जमीन आहे माझा तिथे ताबा आहे माझं तिथे छोटं घर आहे माझा शेड आहे माझा तिथे एक माणूस राहतो वगैरे वगैरे स्टोरी सांगतो सगळं ऐकल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट म्हणतं की हे सगळं तुम्ही ट्रायल कोर्टात खाली जाऊन बघा काय करायचं ते आत्ता आम्ही एवढंच म्हणतो की प्रतिवादीच्या विरोधात ट्रायल कोर्टाने मनाई हुकूम दिला आहे याचा अर्थ ट्रायल कोर्टाने बाकी सगळ्या गोष्टी विचार घेऊनच निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे प्रतिवादींनी या गैरसमजुतीत राहू नये की खालच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात तो जाऊन सूट प्रॉपर्टीवर अडथळा निर्माण करू शकतो जर असं करत असेल तर हे न्यायालयाचा अपमान आहे न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे आणि प्रतिवादींनी असं करू नये आणि खालच्या न्यायालयाच्या कोर्टाची कोर्टाने कोर्टा जो काही निर्णय दिला त्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं आणि हे पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी सेक्शन एकशे एक्कावन्न अंतर्गत जे पॉवर्स आहेत ते पावर वापरण्यात यावे अशा पद्धतीचा निकाल माननीय बॉम्बे हायकोर्टाने दिला आणि प्रतिवादीला मनाई तर केलंच पण वादीच्या फेवरमध्ये जो काही निकाल झाला त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचे आदेश दिले तर मित्र हो हा होता निकाल की जर तुमच्या फेवरमध्ये एखादा आदेश आला असेल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर हा जो मी तुम्हाला आता जजमेंट सांगितला तो जजमेंट वापरून तुम्ही आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळवू शकता आणि आदेशाची अंमलबजावणी करू शकता मित्र तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही व्हॉट्सअपवर जा मेसेज टाका अपॉइंटमेंट घ्या आणि सल्ला घ्या बरीच लोकांनी नुसतं हाय लिहितात हायवाल्यांना मी हाय टाकू शकत नाही ज्यांना खरोखर सिरियसली काम आहे त्यांनी आपलं नाव आपलं गाव आणि आपलं जिल्हा लिहावं आणि काय काम आहे ते संशिषमध्ये लिहावं आणि टाकावं मेसेज त्यांना आम्ही जरूर रिप्लाय देऊ बाय